हॅलो, गुड मॉर्निंग ऑल. बघा, तुमचं वॉर्म वेलकम करते इलेक्ट्रोक्रक्स टेक्निकल यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आपण बघत आलेलो आहोत फ्रॉम लास्ट प्रॅक्टिकल्स, फ्रॉम लास्ट 4 to 5 प्रॅक्टिकल्स वी आर सीईंग द ट्युटोरियल्स ऑन द ॲडोब पेज मेकर 7.0. ओके, पेज मेकरचं व्हर्जन आहे 7.0. त्यात बघा, आपण ट्युटोरियल्स बघत आलेलो आहोत. तर आज बघा, आज या ट्युटोरियलमध्ये काय बघायचं आहे तर मिरर इमेज कशी तयार करायची. ओके, एखादी इमेज असेल, तुम्ही बघितलं असेल, वॉटर इमेज असते, मिरर इमेज असते, किंवा ॲम्ब्युलन्स असते. बघा, त्याच्यावरती ॲम्ब्युलन्स हा वर्ड लिहिलेला असतो, आणि तो काय लिहिलेला असतो, उलटा असतो. बघा, ओके, जेणेकरून आपण फ्रंट होऊन बघताना आपल्याला काय दिसतो, तो सरळ दिसला असतो. ओके, तसे मिरर असेल, वॉटर इमेज असेल, तर तयार कशी करता येते, तर ती आपण ॲडोब पेज मेकरमधून बघायची आहे. ओके, तर डॉक्युमेंट सेटअप बघा. फाईलमध्ये जा, न्यू डॉक्युमेंट सेटअप. काय करणार मी, ॲज इट इज डिफॉल्ट ठेवते. जर तुम्हाला चेंजेस हवे असतील तर डायमेन्शनमध्ये चेंजेस करून घ्या. ओके, मी ॲज इट इज मार्जिन्स प्लस डायमेन्शन ॲज इट इज ठेवते, टॉलच ठेवते, पेज साईज लेटरच ठेवते. देन क्लिक ऑन द ओके. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, एखादी तुम्हाला मिरर इमेज तयार करायची असेल, त्यासाठी काय करावं लागेल, पहिल्यांदा एखादी इमेज इथे इम्पोर्ट करून घ्यावी लागेल. तर काय करणार आहात, फाईलमध्ये जा, इथं प्लेस नावाचा ऑप्शन आहे बघा, कंट्रोल डी जरी प्रेस केलं, इथं दाखवलं आहे तुम्हाला शॉर्टकट की, तो सिम्बॉल आहे, त्याचा मिनिंग काय आहे, तर कंट्रोल प्लस डी जरी प्रेस केलं तरी काय होणार आहे, हाच ऑप्शन ओपन होणार आहे, कंट्रोल प्लस डी और क्लिक ऑन द प्लेस ऑप्शन. ओके, तर बघा, तुमच्या PC मध्ये वगैरे फोल्डर वगैरे असतात किंवा इमेजेस आहेत, त्या काय करा, ओपन करून घ्या. ओपनवरती क्लिक केल्यानंतर बघा, ॲरोचा सिम्बॉल जो आहे आपला माऊस, बघा काय दाखवतो, इमेजचा ड्रॅगसाठी, म्हणजे साईज ड्रॅगिंगसाठी तयार होतो. ओके, मी एवढा घेते बघा. ओके, साईज इन्क्रीज वगैरे करणार असेल तर तुम्ही करू शकता. तर त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे, ह्याच इमेजची मी एक कॉपी करून घेते बघा, कॉपी आणि जस्ट क्लिक ऑन द पेस्ट. ओके, इथंच लावून घेते मी. ओके, आता मला या इमेजची काय करायची आहे, मिरर इमेज क्रिएट करायची आहे. सो काय इथं ऑप्शन आहे बघा, हा काय आहे, कंट्रोल पॅलेट आहे. कोणाचा जरी चुकून काय झालं असेल, हा डिलीट झाला असेल, तर तुम्ही काय करू शकता, क्लोज झाला असेल तर विंडोमध्ये जा, नंतर शो कंट्रोल पॅलेटवरती क्लिक केलं तरी तो ऑप्शन तुमच्याकडं, कंट्रोल पॅलेट तुमचा अवेलेबल होणार आहे. माझी डिलीट झालेली इमेज मी इथं पेस्ट करते अनेकदा. ओके, त्याच्यानंतर बघा, इथं ऑप्शन आहे कोणता, F लिहिलं आहे बघा, या ऑप्शनवरती क्लिक करा. आता थोडीफार माझी इमेज सेम टू सेम झालेली आहे, सो थोडाफार डिफरन्स कळणार नाही आहे. मी नेक्स्ट इमेज घेऊन अनेकदा दाखवीन तुम्हाला. हीच इमेज कॉपी करते, इथं पेस्ट करा, खाली करते बघा मी. ओके, त्याच्यानंतर खालचा ऑप्शन आहे बघा, वॉटर इमेज सारखी जर करायची असेल तर तुम्हाला करता येऊ शकतं, क्लिक ऑन द बिलो F. ओके, बघू शकता ही कोणती झालेली आहे, तर ही वॉटर इमेज आहे बघा, आणि ही कोणती झालेली आहे, तर मिरर इमेज झालेली आहे. ओके, अनेकदा एक एक्झाम्पल दाखवते बघा, कंट्रोल डी और प्लेस बटन. थोडीफार इमेज जी असणार आहे तुम्हाला डिफरन्स समजेल अशा पद्धतीने इमेज घ्या तुम्ही. इथे घेते बघा मी. ओके, त्याच्यानंतर कॉपी करा, पेस्ट करा,
ओके देन मिरर इमेज साठी हाफ वरचा मिरर इमेज साठी वरचा ऍप प्रेस करायचा आहे. ओके ओके आणि वॉटर इमेज साठी खालचा ऍप प्रेस करायचा आहे. ओके बघू शकता डिफरन्स बघा तुम्ही. आणि एखादं एक्झाम्पल घेते आपण ॲम्ब्युलन्स जसं बघतो ओके काय करते मी टेक्स्ट कॉपी करते प्लेस पेस्ट पेस्ट करते बघा. ओके सिलेक्ट करा ओके इथं ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याला. ओके बघा असं काय लिहिलेलं असतं उलट आहे ह्याच्यामध्ये मिरर इमेज तयार केलेली असते ॲम्ब्युलन्स अवॉर्डची. वॉटर इमेज हवी असेल तर ती देखील तुम्ही तो बनवू शकता बघा. ओके तर बघा आजच्या ट्युटोरियलमध्ये काय बघितलेलं आहे वॉटर इमेज असेल किंवा मिरर इमेज कशी बनवायची इन द ॲडोब पेज मेकरमध्ये. ओके तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके थँक्यू.